I get up. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते, कसे आहात तुम्ही? मी स्वाती, स्वाती पाटील व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करते. आणि आज आहे संकष्टी, संकष्टी चतुर्थी आहे आज. तर मी मोदक बनवणार आहे. तर मी मोदकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी खूप सोप्या पद्धतीने बनवते मोदक, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथे विलायचीची पावडर बनवणार आहे. तर त्यासाठी मी 2 चमचे साखर आणि विलायची पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ग्राइंड करून घेतलं आणि पिठाच्या चाळणीने चाळून घेतलं याला. तर आता काही गोड बनवण्यासाठी लागणारच आहे, म्हणून मी ते आजच बनवून घेतलं, विलायचीची पावडर. आणि कॉफीचं कंटेनर आहे हे, तर काचेच्या कंटेनरमध्येच ठेवा अशा छोट्या छोट्या काही वस्तू असतील तर. तर चला आता मोदक बनवायला सुरू करूया. तर हे आहे जर सर्व सामान जे मोदक बनवण्यासाठी लागणार आहे. तर मी गॅस वर पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले. तर हे तूप न लागण्यासाठी आहे, सारण जे बनवतो आहे आपण स्टफिंग तर हे लागत नाही म्हणून तूप टाकले. आणि आता हे जे खोलेलं नारळ आहे मी ते टाकलं आहे याच्यामध्ये. आणि 2 मिनटानंतर मी लगेच याच्यामध्ये गूळ टाकणार आहे. आणि याला दोन्हींचं प्रमाण समप्रमाण आहे, जेवढं खोबरं आपण घेतलं आहे ओलं नारळ तेवढंच मी गूळ पण घेतलं आहे इथे. आणि हे दोन्ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही, गूळ कडक होतो नाहीतर. याला फक्त मिक्सअप करायचं व्यवस्थित. आणि हे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत, तर हे जेणेकरून बारीक कट करा नाहीतर मोदक फुटतील नंतर. आणि जे आत्ता बनवलेली विलायची पावडर आहे ते मी 1/2 चमचा टाकलेली आहे. तर हे स्टफिंग तयार झाले आता आपलं मोदक बनवण्यासाठी. तर मी याला थंड करायला साईडला ठेवते आणि तुम्हाला आता लगेच मी जे मोदक बनवण्यासाठी पीठ असतं उकड, मोदकाची उकड बनवून दाखवते. तर पाणी आणि तांदळाचं पीठ हे समप्रमाणात घ्यायचं उकड बनवताना. तर मी 2 वाट्या पाणी घेतलं इथे आणि 2 वाट्याच मी पीठ घेणार आहे तांदळाचं. तर हे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी घरीच दळून आणलेलं पीठ आहे हे. आणि पाण्याला उकळे आल्याशिवाय पीठ टाकायचं नाही. आणि त्याला गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या, असं सारखं त्याला हे करत राहायचं, हलवत राहायचं. आणि मी पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं होतं. तर आता तूप टाकते मी वरून, तुम्हाला हवं असेल तुम्ही आधी पण टाका 1 चमचा. आणि आता झाकून मी 10 मिनटं ठेवून दिलं तर याला. तर 10 मिनटं झालेत. आता मोठी परात किंवा कुठलंही मोठं भांडं घ्यायचं आणि थोडंसं गरम असेल तेव्हाच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं पाणी टाका तुम्ही आणि थोडंसं तूपही लावून हाताला. याला एकदम व्यवस्थित त्याच्या सगळ्या गुठळ्या फोडायच्या आणि एकदम मऊ लुसलुशीत पीठ तयार करायचं. जर हे पीठ तुम्ही आता व्यवस्थित मळलं नाही तर मग मोदक नंतर व्यवस्थित होणार नाहीत. तर मला पण हे सर्व माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेलं, शिकवलं आहे तिने मला मोदक बनवण्यासाठी. तर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तरच मोदक चांगले होतील. तर पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता. आता मी तुम्हाला लगेच मोदक करून दाखवणार आहे. तर मी हा लिंबाच्या जेवढा लिंबू असतं तेवढा हा गोळे तयार केलेत मी. आणि हे असं दोन्ही अंगठ्याने 4 बोटं बाहेर आणि 2 अंगठे आतमध्ये असं करून याची पारी तयार करायची, बघू शकता तुम्ही. मोदक बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण ही अशीच पारंपरिक पद्धत आहे मोदक बनवायची. तुम्ही लाटी बनवणी घेऊ शकता पोळपाटावर, पण हाताने बनवलेले मोदकच खूप छान असतात. हीच आहे याची पारंपरिक पद्धत बनवण्याची. तर जसं तुम्हाला कळ्या पाडता येतील तसं पाडा. पहिल्यांदा केल्यावर जमणार नाहीत हे कुणाला, पण आता हे मी पण 7-8 वेळा केले तर मला आता व्यवस्थित जमतात.
जसेही मला जमतात तसे मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पण नक्की करून बघा तुम्ही पण. आणि जेव्हा मोदक तयार होईल तेव्हा तो डीप करायचा तेल किंवा तुपामध्ये आणि ठेवायचा, म्हणजे तो चिटकणार नाही जोपर्यंत आपण याला उकड लावणार नाही तोपर्यंत. तर हे बघा मी तुम्हाला करून दाखवलं आहे अजून एक, आणि मी झालेत आता मोदक करून माझे सर्व. तर मी तुम्हाला हा शेवटचा एकदम याच्यामध्ये करून दाखवते, बघा डिटेलमध्ये. तर माझ्या हाताकडे लक्ष द्या मी कसं करते, आणि असं नक्की करून बघा. तुमचे कधीही मोदक बिघडणार नाहीत रेसिपी तुमची मोदकाची. तर ही अशी पारी तयार करायची, आणि हे लास्टचं मोदक होतं माझं. तर सारणही बरोबर झालं, दोन वाट्या पिठाला एक नारळ बस झालं, आणि 15 मोदक बनले असतील माझे. तर हे असं चिमटा देऊन दोन्ही बोटांनी कळीक तयार करायची. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर मोदक तयार झाला आहे. पण याच्यापेक्षाही चांगले बनवतात मोदक अजून. आणि जर गोल शेप आला नसेल तर नंतर हाताने फिरून त्याला राऊंड द्यायचा. तर तयार आहे मोदक आता. आता मी याला लगेच उकड देऊन घेणार आहे. तर जी चाळणी किंवा जे तुम्ही ठेवणार आहेत वाफ देण्यासाठी, ज्या भांड्यावर ते व्यवस्थित बसतं तेच भांडं खाली ठेवायचं, आणि त्याच्यात पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, आणि 15 मिनटं मी याला उकड देऊन घेणार आहे. तर 6 वाजले होते म्हणून मी इथे बाजूला चहा बनवत आहे. लाडो शाळेतून आली आहे आणि लाडोला आज काहीतरी भेटले. मी तुम्हाला दाखवते. मॉनिटर बॅच भेटले मला. काय लाडू आहे? मॉनिटर बॅच. हा, लाडो क्लासची मॉनिटर आहे, तर तिला बॅच पण भेटलंय आज. आणि ती मॉनिटर तर अगोदरपासूनच होती, पण आज दिले बॅच. आणि आताच आली आहे. जा हातपाय धुवा, आता मी नाश्ता देते. ट्युशनला जायचं. तर लाडो शाळेतून आले आता. तर मी तिच्यासाठी हे मकेन फ्राय करत आहे. तर मी हे असं मुलांसाठी ठेवते संध्याकाळचे स्नॅक्स त्यांना देण्यासाठी. तर तेच करत आहे मी इथे. Hold me close till I get up. Time is barely on our side. What's left? The storms we chase are leading us, and love is all we'll. तर तयार झालेत आता मोदक. बघू शकता तुम्ही किती छान चमक आले याच्यावर. आणि मी ते देवाची पूजा वगैरे केली, आता मोदक वगैरे ठेवले, आणि मी लगेचच आता जेवणाची तयारी केली रात्रीच्या. तर मी एक वेज भाजी बनवली, आणि तेच मी तुम्हाला दाखवते आता. तर मी इथे कांदा टोमॅटो कट केला आहे, आणि मी हे फ्लावर वटाणा बटाटा जे मिक्स भाजी असते आपली, तर तीच तुम्हाला दाखवणार आहे. आणि क्विकली कशी बनवायची हे पहा. तर ही माझी फेवरेट कढई आहे म्हणून मी हीच घेते भाजी बनवताना. तर 2 पळ्या तेल टाकले मी, आणि जिरे टाकलेत फोडणीला, आणि कांदा आणि मिरची टाकली मी याला व्यवस्थित परतवणार आहे, आणि टोमॅटो मी नंतर टाकणार आहे. तर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी. आणि ही भाजी आपल्याला वाफेवरच बनवायची आहे. तर डाळ भात चपाती हे नाही दाखवणार आहे मी, पण हे होतं आमचं डिनर. तर क्विकली भाजी तयार होते ही अशी. मी डब्यालाही बनवते मुलींना कधी कधी. तर तेल संपलं होतं इथे, तर मी ते कॅटलमध्ये तेल भरते. आणि आता हा मसाला परतला आहे, तर मी आता बेसिक मसाले टाकते. 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धनिया पावडर टाकली आहे, 1/2 चमचा गरम मसाला, घरगुती मसाला टाकला 1 चमचा, आणि लाल काश्मीरी रेड चिली पावडर असते ते थोडंसं टाकले मी.
तर मी आता लगेच भाज्या टाकणार आहे आणि मी हे फ्लावर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून भिजत ठेवलं होतं कापल्यानंतर. तर फक्त आता याला वाफेवर शिजवायचं आणि मी हे कोरिएंडर टाकले कट करून. तर तयार झाली आपली भाजी आणि हे आमचा डिनर होता, डाळ भात चपात्या केल्या मी नंतर. तर फ्रेंड्स, असा होता माझा संकष्टीचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर का माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि माझे क्लीनिंगचे कुकिंगचे तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर प्लीज मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय फ्रेंड्स.